पण मला सांगा, तुम्हाला अंदाज आला होता का हो? हा, थोडा थोडा आला होता, कारण तो ग्रीटिंग्स टाकायचा बॅगमध्ये. ग्रीटिंग ग्रीटिंग्स आणि डेअरी मिल्क पण असायचं. डेअरी मिल्क रोजचं एक असायचं. मला सांगा, एकाच बॅगेत टाकत होता का बऱ्याच बॅगांमध्ये टाकत? नाही, एकच बॅग आवडलेली होती. एकच बॅग आवडली होती. कधी कॅडबरी परत नाही दिली? नाही, मी आणि भाऊ जाऊन घरी खायचं. तुम्हाला माहिती होतं कॅडबरी कुठून येते? तेव्हा असं काय माहित नव्हतं मला. तुम्हाला काय कॅडबरी मिळते? हे 8वी पासून सुरू झालं का? त्यावेळी आवडायची असं. हां, त्यानंतर कॉलेजला गेल्यानंतर नाही पक्का झालं की लग्न इजाशीत करायचं हे तुम्ही ठरवलं. हो, आणि तुम्ही कधी ठरवलं? हां, तेच 10वी नंतर आम्ही असं बघत बघत भेटत होतो. बघत बघत भेटत होता म्हणजे भेटत होतो बघत बघत. आणि या मैत्रिणी काय करत होत्या तेव्हा? ती बाहेर, ती सपोर्ट करायची, ती सोबत यायची, कारण तिचं नाव सांगूनच मी जायची ना आई घरी. ह्या तुमच्या बरोबर यायच्या? तिच्या आईला माहिती होतं की माझ्या बरोबर आहे म्हणजे सेफ आहे मुलगी. काय सेफ आहे, काय सुरक्षा होती. सिक्युरिटी म्हणजे सॉलिडच टाईट होती हो की नाही? पण तुमच्या घरी काही अंदाज आला? तुमच्या घरी विरोध असा काही नाही. नाही, पण तेव्हा तुम्ही घरी कधी सांगितलं? लग्न करायच्या वेळेस सांगितलं, करायचं आहे म्हणून. त्याच्या आधी नाही एफेअर आहे माहिती होतं म्हणजे घरी यायची. अच्छा अच्छा, हे साधारण कितवी 8वीत सुरू झालं? नाही, 10वी नंतर वगैरे मी कधी पनवेला मामांकडे वगैरे आली की मी जायची यांच्या घरी, कारण नंदेला माहिती होतं आणि मम्मींना पण माहिती होतं आमच्या. हो का? काय की येणार आहेत तुम्ही लवकरच घरात असं. पण तुम्ही पनवेलला जायचे तर तुमची भेटण्याची ठिकाणं ठरलेली असतील ना? त्यांच्या समोर एक गार्डन आहे तिकडे, किंवा मग एक मागे एक आमराई आहे तिकडे, पण असं पब्लिक प्लेस मध्ये भेटायचं. जवळजवळ एसटी स्टँडवर रोज भेटायचे असं सांगतायत मला. पाठी आमराई आहे, पब्लिक प्लेस मध्येच भेटायचो आम्ही. पण काय असं काय होतं या मुलामध्ये? काय तेव्हा आवडला गेला, आवडला त्या क्षणी. त्या क्षणी चांगला आहे खूप नेचर मी. आणि यांच्या बाबतीत काय तुम्हाला काय आवडलं? चांगली दिसायची म्हणून. स्वभाव चांगला होता. स्वभाव चांगला होता आणि दिलेली कॅडबरी परत नाही. पण मला सांगा की आता घरच्यांना लग्न झालं ते तरी घरच्यांच्या समोर झालं का कुठे जाऊन केलं? रजिस्टर मॅरेज केलं आम्ही. कुठे? पनवेललाच. पनवेललाच? पनवेलला म्हणजे मागणी यायला चालू झाली होती ना मला. आणि मग घरातलं असं हे होतं की तर ह्याचं ह्याला भीती वाटली की ही चेंज होते का काय नंतर, म्हणून ह्यांनी लग्न करून ठेवलेलं आम्ही रजिस्टर मॅरेज. अच्छा, करून ठेवलं होतं. एक वर्ष ती तिच्या घरी होती, मी एक माझ्या वर्ष. काय सांगताय? त्यानंतर मागणी यायला लागली तर बोललो नंतर वाद होण्यापेक्षा आधी हे केलं म्हणून. तर आम्ही मग घरी गेलो हो, मम्मी डॅडींकडे म्हणजे सासरी गेली मी. आणि मग मग माहिती झालं सगळं की झालंय म्हणून लग्न. आणि मग लगेच मग आई म्हटली की ठीक आहे चालेल जे काय आहे ते. सगळं किती वर्ष झाली या सगळ्या प्रकाराला? 19 वर्ष. कसा होता हा अनुभव सगळा तुमचा चित्रपटात? एक्सपिरियन्स खूपच छान होता. एक तर शिबिर होतं माझ्यासाठी, भाऊ कदम, आनंद इंगळे हे म्हणजे सगळेच सिनियर होते, मी एकटा नवीन, त्यामुळे सगळं सगळ्यांकडनं सगळं शिकायला मिळालं मला. एक्सपिरियन्स खूप म्हणजे खूपच छान होतं माझं. तुमच्या बाबतीत? भाऊंबरोबर मी पहिल्यांदाच काम केलं आणि मी भाऊंच्या मुलीचं काम करते, तर तो एक्सपिरियन्स खूप वेगळा आणि छान होता, कारण ते इतके ते बाप रे इतके एक्सायटिंग असतात असे, आणि मी प्रचंड त्यांचं खूप ना एन्थुझियास्टिकली काम चालू असतं, तर तो अनुभव माझ्यासाठी खूप नवीन आणि छान होता. आणि ओव्हरऑल आमची टीम खूप छान झालेली होती, त्यामुळे आम्ही खूप शेड्यूल होतं तुम्ही. आमचं टोटल 25-1 दिवसाचं शेड्यूल होतं. कोल्हापूर कोल्हापूर बावडा पन्हाळा असं सगळं. पण तुमच्या घरात कुणी यापूर्वी या क्षेत्रात होतं मनोरंजनाच्या? माझ्या घरात नाहीये कोणी, माझी चुलत. घरी कोण कोण तुमच्या? माझी आई, बाबा, माझा सख्खा मोठा भाऊ आहे. मला आई बाबा काय करतात? माझे वडील पुण्याच्या MIT कॉलेज ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंगला सिव्हिल डिपार्टमेंटचे हेड आहेत. माझी आई हाऊसवाईफ आहे आणि तिचं शिक्षण सगळं गाण्यात झालेलं आहे. माझी आई गाते, ऍट द सेम टाइम माझे वडील सतार पण वाजवतात, त्यामुळे कुठेतरी थोडंसं कल्चरल बॅकग्राऊंड माझ्याकडे आहे. मी स्वतः डान्स शिकते कथक, पण ऍक्टिंग क्षेत्रात
कोणी नाही घरात? तुमच्याकडे हो? माझ्या घरात कोणी नाही. माझा मामा जुन्या नाटकांना प्राउंटर म्हणून होता, म्हणजे बहादुर विदुरवांची जोडी, घाणेकरांची सगळी नाटकं, त्यांच्याबरोबर प्राउंटर म्हणून होता. मग आता या चित्रपटात तुम्हाला प्राउंटरची गरज लागली? नाही नाही लागली. सगळी एवढीशीच वाक्य होती, ती पाठ करायला किती वेळ लागतोय. त्यामुळे मामानीच सांगितलं की एकांकिका बालनाट्य सुरू कर. पनवेलमध्ये जाऊन मी करायचो तेव्हा. त्यानंतर मग मी कल्याणमध्ये सुरुवात केली हळूहळू. घरात असं कोणीच नाही, म्हणजे आई वडील भाऊ कोणीच नाही, कोणालाच ॲक्टिंगची आवड नाही. तुम्ही शांत शाळेत वगैरे? नाही नाही नाही, शाळेत शांत वगैरे नव्हतो. म्हणजे आता आई मारेल मला, आईला माहिती नाही आहेत सगळ्या गोष्टी. 8 पिरियड असतात, त्यातले 6 पिरियड मला शिक्षक बाहेरच काढायचे, तू उठ आणि बाहेर जा. म्हटलं अहो मी केलंय काय? नाही नाही, तू करायच्या आधीच बाहेर जा, एवढं मी मस्ती करायचं. असं काय करायचं तुम्ही? खूप, म्हणजे समोरचा कोणी बसला असेल मुलगा तर त्याला टपलीच मार, मग अरे ह्यानी केलं ह्यानी केलं, मग त्या दोघांची मारामारी व्हायची, मग नंतर अरे तू केलं सगळं, म्हणजे थोडक्यात मी काड्या घालायचो. काय तुमचं म्हणणं कसं? चित्रपटाच्या वेळेला शूटिंगच्या वेळेला शांतच होता? खरं सांग, खरं सांग. हा तसा बऱ्यापैकी शांत आहे तो, नाही त्याच्या त्याच्यात असतो फार असं. पण एकदा ग्रुप मध्ये ट्युनिंग झालं की मग आहे. तुमच्या बाबतीत कसं काय शाळेत? मला माहित नाही, पण मी अशी खूप स्टुडियस कधीच नव्हते. मी एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये पण तितकीच, मी सगळ्यातच अशी असायचे. पण मला असं कधी शाळेत घरच्यांना कंप्लेंट गेली वगैरे असं कधीच आठवत नाही. फक्त मी मारामारी खूप करायचे. तुम्ही? हो, मला फारच. मी सांग ना, तू मुलांना मारायचीस ते का नाही सांगत? हो, मी मुलांना मारायचे लहानपणी. आमच्या सोसायटीत आम्ही क्रिकेट, मला खूप आवडायचं तेव्हा क्रिकेट खेळायचे. तर माझा भाऊ, सख्खा भाऊ, मी, आम्ही असे आणि एक 5-6 मुलं असे आम्ही क्रिकेट खेळत होतो. बॅट बॉल आमच्या घरची होती. आणि झालं, कोणीतरी 6 मारला, बॉल हरवला, शोधायची वेळ आल्यावर सगळे पळून गेले घरी. मी आणि माझा भाऊ, आम्ही दोघंच बॉल शोधतोय. मी सगळ्यांना घरातून खाली बोलवून मारलं होतं. पण लहान असतील ना ज्यांना मारलं ते? नाही असं काही नाही. मी माझा भाऊ माझ्यापेक्षा मोठा आहे, तर मी त्याच्या क्लासमेट्सला पण मारलेले. प्रॉपर कानफटात वगैरे मारली. फिल्म चालू व्हायची, म्हणजे शूटिंग सुरू व्हायच्या आधी आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा तिने हा मला किस्सा सांगितला होता. आणि जेव्हा मला रोमॅन्स करायचा याच्याबरोबर माझे हात असे असे द्यायची ठेवून वगैरे. नाही, मी मला खूप मारामारी. पण एकदा असं शाळेतला मला एक किस्सा आठवतोय. एक्झाम चालू होती आणि दोन क्लासेसला एकत्र बसवतात. तसं माझ्या मागच्या बेंचवरती जो बसलेला मुलगा होता त्याला माझ्या पार्टनरला काहीतरी विचारायचं होतं प्रश्न, आणि तो मला सतत पाठीला हात लावत होता आणि सतत डिस्टर्ब करत होता. तर मी त्याला सांगितलं, मी काही तुला त्याला बोलू देणार नाही असं काहीतरी मी त्याला सांगितलं. तर त्याच्याकडे त्याच्या पाऊचमध्ये कात्री होती. माझे केस तेव्हा एवढे लांब होते, गुडघ्यापर्यंत ऑलमोस्ट. त्यांनी माझी वेणी खालून कापली होती. त्यानंतर परीक्षा संपल्यानंतर मी त्याचं टक्कल केलं. ऑलमोस्ट टक्कल होईल इतके केस मी त्याचे कात्री घेऊन कापले होते. कारण वेणीतली, एका वेणीतले त्यांनी माझे एवढे केस कापले होते. ते मला म्हणून त्याचं टक्कल, ऑलमोस्ट मी टक्कल केलं होतं त्याचं. काय म्हणजे शाळेतल्या गप्पी सांगायला सुरुवात केल्याबरोबर सगळ्या गोष्टी आठवायला लागलेल्या आहेत. आता या तुमच्याबद्दलच्या गप्पा झाल्या, पण चित्रपटाचं कथानक जे आहे ते कथानकाबद्दल आम्हाला जरा सांगितलं. कथानक असं आहे की मी पुण्याचा मुलगा आहे, कोल्हापूरची मुलगी आहे, दोन मॅड फॅमिलीज आहेत. म्हणजे माझे वडील जे आनंद इंगळे आहेत त्यांना शास्त्रीय संगीतात खूप आवड आहे त्याची, आणि त्यांना सून पण शास्त्रीय संगीतात तज्ज्ञ असणारीच हवी आहे. आणि हिचं घराणं एक कोळसे पाटील, अप्पा कोळसे पाटील, भाऊ कदम, म्हणजे स्वतःचं नावही तिला. पाटलाची मुलगी आहे त्यामुळे ते टिपिकल पाटील घराणं. वडिलांना सार्थ अभिमान आहे, काहीही करो. म्हणजे उद्या मी जर त्यांना येऊन सांगितलं की मी एखाद्याला मारून टाकलंय तरी सुद्धा त्याचा त्यांना अभिमानच वाटेल, इतकं वडिलांना मुलीविषयी अभिमान आहे. पण आई खूप अशी आईची हुकुमशाही आहे घरात. ते पक्कड घ्यायचे आणि भिंतीवर ठोकायचे, पक्कड भिंतीवर मारायचे. हा, मग मला कळायचं की यांचं आता हे चालले निघाले. मग तुम्ही काय करायचं? काय नाही, मग मी झोपून घ्यायची. म्हणजे कळतं की आता हे निघाले. एक दिवस आम्ही सायन गार्डनला गेलो. सायन गार्डन कुठला किल्ला? शिवाजी किल्ला. बरं, तुम्हाला सगळ्यांना हिमत झालंय.